नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी। आजच्या देवदूत फेसबुक संवाद कट्ट्यावर आपण चर्चा करणार आहोत सापांविषयी, नागाविषयी। त्याचं कारण असं मंडळी, 25 जुलै रोजी नागपंचमीचा सण आपण साजरा करणार आहोत। त्या नागपंचमीच्या सणाचं औचित्य साधून आपण समाजामध्ये साप नाग याविषयी असलेले समज आणि गैरसमज, नेमकी सापाविषयी माणसाच्या मनामध्ये असलेली भीती आणि हे सगळे सर्प मित्र आज आपल्यासोबत जे आलेले आहेत ते आपल्याकडे फोन आल्याबरोबर किंवा त्यांना फोन केल्याबरोबर जाऊन सर्पांना किंवा नागाला पकडतात, त्यांच्याकडून ते नैसर्गिक अधिवासामध्ये म्हणजे जंगलामध्ये नेऊन ते सोडून देतात आणि त्या वन्यजीवाचं ते संरक्षण करण्याचं काम करतात। आज आपल्या देवदूत फेसबुक संवाद कट्ट्यावर आपल्यासोबत या सापांविषयीच्या नागाविषयीच्या समज गैरसमजावर चर्चा करण्यासाठी आपल्या जळगाव शहरामध्ये गेल्या 20-22 वर्षापासून सर्पमित्र म्हणून काम करत असलेले वासुदेवजी वाढे, त्यांच्या सुविद्ध पत्नी सौ सरलाताई वाढे, त्यानंतर बाळकृष्ण देवरे हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबतच आलेले काय नाव त्यांचं, जगदीश बैरागी हे वन्यजीव संस्थेचे हे पदाधिकारी आहेत। जगदीश बैरागी हे सर्पदंश झाल्यानंतरचं नियोजन किंवा सर्पदंश होऊ नये म्हणून करावं त्या घ्यावायची जनजागृती, सर्पदंश झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना करावायची मदत आणि त्या पद्धतीचं नियोजन याविषयीचं ते मार्गदर्शन करत असतात। वासुदेव वाडे हे गेल्या 25 वर्षापासून जळगाव शहरामध्ये कुठलाही फोन आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा सर्प असो, नाग असो किंवा अन्य कुठला वन्यजीव असो त्याला पकडण्यासाठी ते जातात आणि त्यांनी त्या पद्धतीचं शास्त्रशुद्ध असं प्रशिक्षण घेतलेलं असल्यामुळे आज आपण या देवदूतच्या फेसबुक कट्ट्यावर मी तुमचा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि आपण आज चर्चेला सुरुवात करत असताना माणसामध्ये साप म्हटलं, साप दिसला किंवा सापाविषयी नुसती माहिती जरी मिळाली की या या ठिकाणी साप आहे, साप निघाला आहे किंवा साप दिसतो आहे, तरी माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण होते। भीती निर्माण व्हायची दोन कारणं आहेत, एक तर पहिलं म्हणजे तो साप चावतो आणि साप चावला की माणूस मरतो, पण आपल्याकडे बरीचशी जी साप चावल्यानंतरच्या जी मृत्यूची कारणं आहेत ती भीतीमुळे झाल्याची बऱ्याच ठिकाणी उघड झालेलं आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जी 50-52 प्रकारचे साप सापडतात त्यापैकी 15 प्रकारचे साप फक्त विषारी आहेत, बाकीचे सर्व साप हे बिनविषारी आहेत, पण माणसाच्या मनामध्ये सापांविषयी इतकी भीती आहे। आपण वासुदेवजींना विचारूया, वासुदेवजी साप निघाल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला फोन येतो ती माणसं ज्या वेळेला तुम्हाला फोन करतात ती घाबरलेली असतात, भीतीने त्यांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचं असं भीती तयार झालेली असते, असं काय वातावरण असतं त्या ठिकाणचं? साधारण साधारणपणे जिथे साप निघालेला असतो तर तिथलं वातावरणच मुळात असं एक सेन्सिटिव्ह असतं, कारण सगळ्या लोकांना जास्ती जास्त लोकांना सापांबद्दल आदरयुक्त भीती असल्यामुळे काही लोक एक भूतदयपोटी सर्पमित्रांना बोलवतात की जेणेकरून हे साप पकडतील आणि त्याच्या नैसर्गिक अधिवास सोडतील। बरेच लोक मारण्यासाठी धावतात कारण त्यांना गैरसमज असतो की ह्या सापाला जर मारला नाही तर तो आमचा कोणाचा तरी बदला घेईल, तर ही एक प्रकारे आदरयुक्त भीती किंवा गैरसमज, अज्ञानापोटी सापाची हत्या केली जाते। तर ते वातावरण असतं, त्या वातावरणाचा विचार करून की आपण असलेलं हातचं जे काम आहे ते सोडूनसुद्धा आम्ही सर्पमित्र त्या सापाला ताब्यात घेण्यासाठी किंवा पकडण्यासाठी जातो, जेणेकरून की त्याला मारलं नाही पाहिजे कोणी, तर ते वातावरणाचा एकूण अभ्यास करून एक आमचं ठरलेलं असतं की लवकरात लवकर जायचं। ताई तुम्ही वाडेसाहेबांच्या सुविद्य पत्नी आहात, त्यांच्यासोबतच तुम्ही खांद्याला खांदा लावून सर्पमित्र म्हणून काम करतात। साहेबाने सांगितलं की भीतीचं वातावरण त्या ठिकाणी असतं, विशेषतः महिला वर्ग साप म्हटला की खूप घाबरतो। तुम्हाला भीती नाही वाटत साप पकडताना किंवा सापाला हाताळताना? असं नाही नाही, भीतीचं तसं काही कारण नाही, कारण यांच्या पकडण्यातून मी भरपूर शिकून गेले की आपण समोरच्याला कसं हँडल करायचं, गेल्यानंतर तिथे त्यांना कसं समजवायचं, खूप घाबरलेले असतात ना लोक, त्यामुळे आधी आम्ही त्यांना दिलासा देतो की तुम्ही घाबरू नका, मी व्यवस्थित पकडेल त्याला आणि घेऊन जाईल। महिला वर्ग जास्त विशेषतः,
तर त्यामुळे त्यांना असं वाटतं की यांना काहीतरी होऊ नये, ह्या पण लेडीज आहेत. मी म्हणते नाही तसं काही नाही आहे, मी योग्य पद्धतीने पकडेल आणि तसं पकडते आणि व्यवस्थित नेते. त्यामुळे त्यांना एकदम दिलासा येतो की नाही बघा लेडीज असून तुम्ही माणसं घाबरता आणि लेडीजने पकडलं असं त्यांना वाटतं. समाजामध्ये वेगळ्या प्रकारचं एक हे तयार होत आहे आता की आता महिला सुद्धा सर्पमित्र म्हणून त्या सापाला घाबरत नाही, पकडू शकतात वगैरे. बाळासाहेब तुम्ही वन्यजीव संरक्षण संस्थेचं काम करता आहात, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सुद्धा सर्प पकडण्याचं, मोठमोठे नाग वगैरे तुम्ही पकडलेले आहेत आणि त्यांना वन्य त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलेलं, तुमचा काय अनुभव आहे? साधारणतः हा जो काळ असतो जून जुलै नंतर या काळामध्ये साप जास्त बाहेर निघतात, त्याच वेळेला त्यांचा प्रजननाचा आपण काही सापांचा जो प्रजननाचा काळ असतो त्यांचं मिलन त्या याच्यामध्ये होत असतं, तर अशा काळामध्ये खूप फोन येतात साप संदर्भामध्ये, काय तुमचा अनुभव आहे? साधारणतः जूनच्या सुरुवातीपासून डिसेंबर एंडिंगपर्यंत सापांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. बरं, हा जो पिरियड आहे जून जुलै हा त्यांचा ब्रीडिंग सीझन आहे, म्हणजे मिलन काळ आहे, काही अंडी देण्याचा काळ आहे. या काळात पिलंही निघतात सापांचे आणि मोठे साप पण मिलनासाठी बाहेर आलेले असतात, निवाऱ्यासाठी किंवा भक्ष्यासाठी जे उपलब्ध असतात त्याच्यासाठी येतात. आणि लोकांचा जो रहिवास आहे, रहिवास क्षेत्रातले जे साप आहेत ते पण अशा वेळेस बाहेर येतात, कारण बिळ वगैरे बुजली जातात उंदरांची घुशींची, त्यांचा अधिवास थोडं आवर सावर करत असल्याने शेतकरी किंवा ग्रामस्थ जी अडगळ बाहेर काढतात पावसाळ्यात जेणेकरून डास वगैरे होऊ नये, आणि ती अडगळ काढल्यानंतर त्यांचा एक प्रकार तो अधिवास डिस्टर्ब होतो आणि मग हे साप बाहेर येतात. आणि ते साप आल्यानंतर अक्षरशः समजा एका गल्लीत जर साप निघाला आहे तर आम्हाला त्याच गल्लीतून 5 ते 7 कॉल येतात आणि ठराविक मिनिटानंतर ते कॉल येतात आणि मला कॉल केल्यानंतर परत इतर सर्पमित्रांनाही तसे कॉल जातात, कारण ते एक प्रकारे एक भीती असते. साप म्हटला की ज्याला म्हणतो आपण बाप आठवतो, महिला इतर भीतीच्या वेळेस ऐक करतील पण साप दिसल्यानंतर त्यांच्या तोंडातून तो महिला असो किंवा माणूस तो त्याला बापच निघतो तोंडातून, बापरे. आणि मग हा साप बापरे बाप नंतर त्याला काप हा एक दुसरे विचाराचे लोक असतात की याला मारा मारा की त्याला धक्का लागलेला आहे त्याच्यानंतर तो आपल्याला ते दुःख देईल बदला घेईल अशी जी काही भावना असते त्याच्यानंतर त्याला काही लोक मारण्यासाठी पण सरतावतात. काही चांगले लोक आहेत जे आम्ही जनजागृती करत आलो 20-22 वर्षापासून, त्याचा एक परिणाम चांगला आहे सकारात्मक, वृत्तपत्राच्या माध्यमातून एक चांगले संदेश नेहमी दिले जातात त्याच्यामुळे लोक बोलवतात. आणि एक संस्थेचं जे कार्य आहे तर आम्ही फक्त पेट्रोल चार्ज जर दिला समोरच्या व्यक्तीने आम्ही त्यांना पैसे मागतच नाही, दिल्यानंतर कारण कसं आहे अतिशय पण फ्री एकदम पण फ्री काम केल्यानंतर लोक गटारातले किंवा ग्राउंड मधले साप पण पकडायला बोलवतात की तो त्याचा नैसर्गिक अधिवास आहे ते पण साप पकडायला ते बोलवतात. तर एक नॉमिनल पेट्रोल चार्ज घेऊन आपली जवळजवळ 40 लोकांची जी टीम आहे संस्थेची शहरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आपले 150 सर्पमित्र कार्यरत आहे वन्यजीव संस्थेमध्ये, त्याच्यानंतर तो साप त्या ठिकाणी जाऊन रेस्क्यू करायचा, त्याला बॅग इन केल्यानंतर ताबडतोब त्याला वन विभागाला कळून त्याला त्याचं सुरक्षित वन विभागाला तुम्ही त्याची माहिती देतो आणि मग ती सुरक्षित जंगलामध्ये सोडतो. काही बिनविषारी साप आम्ही असे प्रयोग करतो की त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या लोकांना समजवतो की हा साप जो धामण जातीचा साप आहे हा उंदीर मोठ्या प्रमाणात खातो, याला नाही सोडलं किंवा तुमच्या इथे राहिला तरी हरकत नाहीये, 10-15% त्याच्यात यश येतं की ते लोक काही शिवाजीनगर सारख्या एरियात बरेचसे लोक तयार झालेले आहेत, MIDC मध्ये वाडे साहेबांच्या एरियामध्ये तयार झालेत की ते ठीक आहे राहू द्या माझ्या स्वतःच्या एरियात मारू नका किंवा तो राहिला एरियात, तशी ओळख त्यांना होऊन जाते, ते बॅनर वगैरे दाखवून त्याची माहिती दिली जाते सापाची. आणि अशा प्रकारे मग ती जनजागृती करत करत आज सापांचं मारण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, परंतु भीती अद्याप लोकांच्या मनात काय तो एक वाळा जातीचा साप असतो जो आपल्या पेनाच्या रिफिल एवढा आहे, तर त्याला ते असली सापाचं बच्च म्हणूनच तो विख्यात आहे की कुठेही निघाल्यानंतर तो खूप ओळवळ करतो ऍक्च्युअली त्याची साईज तेवढी आहे, त्याला आंधळा साप म्हणतात वाळा जातीचा, खूप छोटा असतो आणि तो किचन मध्ये किंवा बाथरूमच्या जवळपास ओलाव्याच्या ठिकाणी या दिवसामध्ये पावसाळ्याच्या ते निघतात, 5-5, 7-7 पिलं ते निघत असतात, त्याच्यात काही छोटे पिलं असतात, काही साईज त्याची व साधारण 6 इंचापर्यंत वाढतो. मग हे साप दिसल्यानंतर लोक जास्त घाबरतात, त्यांना आम्ही फोटो मागवतो, त्याच्यानंतर त्याची माहिती जी आहे आमच्याकडे जी तयार केलेली ती टाकतो, त्यानंतर त्यांची भीती गेली की ते त्याला सुपामध्ये भरून ते स्वतः पण गार्डनमध्ये किंवा बाहेर टाकून देतात. नाही, एकाच ठिकाणी 5-6 सापाची पिल्लं सापडली तर मनामध्ये एक भीती असं असते की या ठिकाणी नागिण असावी, तिने पिल्लं सोडलेले असावेत, त्यामुळे ते लोक जास्त घाबरतात. तुम्ही खूप चांगली अशी माहिती दिली की 50 सर्पमित्र जळगाव शहरात आहेत आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये तुमच्या संस्थेचे जवळपास 150 पेक्षा अधिक
सर्पमित्र आज काम करत आहेत, त्या सर्पमित्रांमुळे सापांना मारण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे आपण साप आता वाढवतो आहोत. खरं म्हणजे साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, पण आपल्या शहरी भागामध्ये किंवा या याच्यामध्ये आपल्या भीतीपोटी आपण त्याला मारण्याचं जास्त काम करतो. बैरागीजी, तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्पदंशाचं मार्गदर्शन करता, शेतकऱ्यांमध्ये पण असं भीती वाटते, त्यांना पण एखादा विषारी साप चावला असेल तर किती साधारणतः अंतर, किती वेळ त्या याच्यामध्ये असावा लागतो एकदा साप चावल्यानंतर? आपल्या ज्या भागामध्ये बरेचसे शेतकरी की ते शक्यतो साप मारणं टाळतात, कारण त्यांचं दररोज शेतामध्ये जाणं येणं असतं, परिसर मोठा असतो. चुकून एखादी ठिकाणी जर त्यांची अडगड असेल, फार काही लाकड असेल, काही ते त्यांनी धान्य वगैरे जमा केलेलं आहे, चुकून त्यावेळेस ते सापाचं त्यांना दिसतात आणि बरेच वेळा ते सोडून देतात की बाबा तू जा, हे तुझाच परिसर आहे, आम्ही इकडे आहे. पण मग जेव्हा महिला निंदणी करतात किंवा काही छोटं मोठं पीक कापणी करतात किंवा उडीद मूग आहे, सोयाबीन आहे, त्यावेळेस काय असतं की पान, त्या झाडाच्या पानांचा रंग आणि काही सापांचा रंग समांतर असतो. ज्याच्यामध्ये एक गोंड जातीचा साप आहे तो पिवळा रंगाचा असतो, त्याच्यावर काळे पट्टे असतात, गोल गोल असे साखळीसारखे. मग त्या रंगामुळे त्या महिलांना ते लक्ष देत नाही आणि काही वेळात गवत पण सुकलेलं असतं. तर मग ते सुकलेलं असल्यामुळे ना त्यांना काम करताना सर्पदंश होतो. आणि त्याच काळात काय होतं की त्या महिला तिथं काम करत असतात आणि त्या महिलांजवळ बऱ्याच वेळा मोबाईल नसतो, काहीच नसतं, आणि त्या शेतातून गावात जायला त्यांना पायी पायी जावं लागतं किंवा त्यांना मोबाईलची सुविधा बाबा काही 108 फोन लावायचं, येते गाव भीतीने येऊन जातं नेमकं काय करावं. मग मी तर ते शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जर अशा महिला जर तिथं काम करत असतील आपल्या शेतामध्ये, ते एखादा व्यक्ती तिथं त्याने थांबावं आणि मोबाईल असावा, मोटर सायकल जवळ असावी, जेणेकरून जर अशी काही घटना घडली तर तुम्ही तात्काळ त्या मजुरांना किंवा त्या महिलेला शेतकऱ्यांना दवाखान्यापर्यंत आपण पोहोचवलं. साधारण एक तास जो असतो ना, एक तासामध्ये जर आपण पोहोचले तर गोल्डन आवर्स असतो, त्या काळात जर आपण पोहोचले हॉस्पिटलला तर योग्य उपचार होतो आणि त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आता आम्हाला तसे बरेच प्रसंग येतात. आता आमच्या सर्पमित्रावर मागे प्रसंग ओढून गेला, पण या हा काळच खरा होता, जेणेकरून आता तरी म्हणजे जे आता पुढचा काळ आहे, निंदणी चालू आहे, कापणी येईल पुढे, उडीद मुगाची सर्वांनी काळजी जर घेतली तर बऱ्याच वेळा आम्हाला असा अनुभव येतात की शेतकरी स्वतः सांगतात की दादा आमच्या शेतात साप मोठा आहे, खूप मोठा आहे. मग त्यांना जर सांगितलं की दादा एवढा मोठा आहे का 8-10 फुटाचा, मग त्यांना सांगितलं की दादा धामण जातीचा साप आहे, तो काही करत नाही, हा मग तो आमचा तर वडलोपार्जित आमच्या शेताने असे सांगतात. आणि काही शेतकरी मग फोनवरच व्हॉट्सअपला फोटो पाठवतात किंवा त्या साप चावलेल्या त्या जागेचा फोटो पाठवतात किंवा तो साप दिसला तर त्याचा फोटो पाठवतात. मग जेणेकरून आम्ही त्याच्यावरून अंदाज घाबरायची काही आवश्यकता नाही, तुम्ही निवांत राहा, काही जवळच्याच हॉस्पिटलला जाऊन भेटून घ्या. आपल्याकडे साधारणतः नागामध्ये काळ्या प्रकारचा एक नाग असतो, नंतर फुरसे एक जातीचा एक साप आहे, बोनस आणि धामण. तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की ती धामण, आपल्याकडे कसं आहे विषारी जे साप आहेत ते ऍक्च्युअली 5 प्रकारचे विषारी आहेत फक्त, समुद्र साप सोडले तर नाग, मण्यार, गोणस, फुरसे, पोळा. पोळा हा वाळ्यासारखा साप आहे किंवा ब्लॅक हेडेड एक बिनविषारी साप आहे, त्यासारखा तो फार क्वचित दिसतो. फुरसा आपल्याकडे सहसा आढळत नाही. मण्यार ही निशाचर आहे, माहितीचे बाईट शक्यतो नाही, मण्यार पण खूप विषारी आहे, विषारी साप सांगतो मी. मण्यार निशाचर आहे, ती दिवसा कमी दिसते. नाग हा सहज ओळखला जातो. सगळ्यात जास्त बाईट शेतकऱ्यांना होतात मग घोणस, कारण ती लपलेली असते, थोडी शांत दिसते, तिच्या बाबतीत गैरसमज पण खूप आहे की परड आहे, अंग सुस्त, मरत नाही, अशा बऱ्याचशा काही अंधश्रद्धा आहे. तर डेंजर फोर जे आहेत, नाग, घोणस, मण्यार, फुरसे, याच्यापासून जरा धोका आहे म्हणू शकतो. आपण बिग फोर म्हणतो, बिग फोर अशासाठी की ह्या हे 4 साप इतर सापांच्या तुलनेने आकाराने मोठे असतात आणि बिग फोर म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये ह्या 4 सापांचं जे विष असतं हे प्रतिसर्प विष म्हणून वापरलं जातं, कारण त्याची क्वांटिटी असते ती बऱ्यापैकी असते.
त्याच्यामुळे त्या चार सापाचं विष एकत्र करून भारत देशामध्ये प्रतिसर्प विष तयार केलं, वॅक्सिन तयार, वॅक्सिन अँटीव्हेनम म्हणतात त्याला, अँटीव्हेनम सिरम. तर हे चार साप असतात, ते एक पाचवा साप बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोरल स्नेक असतो, कोरल स्लेंडर स्नेक किंवा त्याला पोवळा म्हणतात, आणि सहावा जो असतो चापडा, की तो आपल्या भागामध्ये आहे पण दुर्मिळ आहे, तो आमच्या संस्थेच्याच काही सदस्यांना मनोदेव जंगलामध्ये आढळला, झाडावर असतो तो. तर हे सहा साप आपल्याकडे विषारी म्हटले जातात, बाकीचे साप हे बिनविषारी. म्हणजे आपण जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर 30 प्रकारचे साप आपल्याला आढळतात, ते 30 पैकी पाचच साप विषारी आहेत, तुम्ही सांगितले कोणस वगैरे लोक असतील. तर जो जो चापडा आहे, चापडा जंगलातला साप आहे, त्याच्यामुळे त्याचा मानवाशी संपर्क आला. त्याच्या पण हे जे मानववस्तीमध्ये उंदीर बेडूक वगैरे जे असतात त्या भागामध्ये येणार, हे जे पाच चार प्रकारचे जे साप आहेत याचाच जास्त त्रास आहे. आपल्याकडल्यापेक्षा त्रास तर आम्ही नाही म्हणणार, त्रास म्हटल्यापेक्षा संघर्ष झाला म्हणतात. कारण काय की प्रत्येक जीव हा संघर्ष करतो जगण्यासाठी, जगण्यासाठी अन्न मिळवतो, तसं ते सुद्धा जगण्यासाठी आणि हल्ली कसं की जंगल क्षेत्र कमी झालं किंवा त्यांचा राहण्याचा जो अधिवास आहे नैसर्गिक अधिवास हा कमी झाला, कारण आपण सिमेंटचं जंगल काँक्रीटीकरण करतो, त्याच्यामुळे त्यांच्या राहण्याच्या जागा कमी झाल्यामुळे साहजिकच आहे की ते आणि आपण याच्यामध्ये जी कॉन्फ्लिक्ट आहे ती वाढलेली आहे. त्याच्यामुळे ते अन्न मिळवण्यासाठी जर एखाद्या ठिकाणी असले आणि आपण तिथून जर नकळत काही वस्तू घ्यायला गेलो तर साहजिकच आहे की तो संघर्ष होणार आहे, ते चावणार आहे, आणि तो चावल्यानंतर काही लोकांना भीती वाटल्यानंतर ते त्यांना मारणार आहे. तर याला आम्ही त्रास नाही म्हणणार, हा संघर्ष म्हटला आहे. तर बाकीचे जास्तीत जास्त साप आपल्याकडे बिनविषारीच आहे. ब्लॅक कोबरा खूप त्याच्यावर चर्चा होते की कोबरा जातीचा, असं आम्हीच बातम्या वगैरे लावतो, असं कोबरा आहे आपल्या खानदेशात? कोबरा हे सापाची जात आहे, म्हणजे नागाला त्याला कोबरा म्हणतात. तर त्याच्यामध्ये मोनोकोल कोबरा आहे, स्पेक्टॅकल कोबरा आहे, किंग कोबरा जो येतो तो आपल्याकडे आढळत नाही. बऱ्याचदा पेपरामध्ये साधा नाग जरी असला, थोडा मोठा असला, की त्याची बातमी किंग कोबरा म्हणते, पण ते जरा चुकीचं आहे. जर ते माध्यमांनी किंवा समोरचा जो माहिती येतोय त्याने ती खबरदारी घेतली पाहिजे की आपल्या भागात किंग कोबरा नाहीच आहे. महाराष्ट्रात कमी आढळतो, खूप कमी, आणि म्हणजे आपल्या जिल्ह्यात तर नाहीच आहे, खानदेशात पण किंग कोबरा नाही आहे. एक आपल्या माध्यमातून आपण एक सांगू शकतो की आपल्या जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्याकडे एक स्पेक्टॅकल कोबरा आढळतो, ज्याला चष्माधारी नाग म्हणतात. तो एकच नाग आहे आपल्याकडे, फक्त त्याच्या कलर शेड मध्ये कलर व्हेरिएशन असा, ब्राऊन कोडा अशी माती असली. आता तुम्ही रावेर साईड कडे गेलं, पाल साईड कडे गेलं, तर तिकडे एक बनाना नावाचा एक पट्टा आहे, केळी बनाना बेल्ट, तर ती काळी माती असल्यामुळे साहजिकच आहे की ते लपण्यासाठी किंवा फ्लेज होण्यासाठी निसर्गाने त्याची रचना कशी केली की त्याचा जो कलर शेड आहे हा थोडासा इतर सापांच्या मानाने काळसर, ब्लॅक. आणि आपला भाग हा केळी बेल्ट नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याकडचे जे आहे ना हे थोडेसे तपकिरी रंगाचे राखाडी ज्याला म्हणतात, तर हे दोन आहे. पण लोक ते अलग अलग समजतात, अलग नाही आहे. आपल्याकडे एक स्पेक्टॅकल कोबराच आढळतो आणि किंग कोबरा वगैरे आपल्याकडे आढळत नाही, म्हणून त्याची शक्यता आम्ही. महाराष्ट्रात किंग कोबरा फक्त सर्प उद्यानला अंडांच्या, नीलम कुमार खैरे जे आहेत आपले गुरु सर्पमित्रांचे जननी ज्याला म्हणतो, त्यांच्याकडे किंग आहे, तो महाराष्ट्रातला नाही. पण साधारणतः नाग म्हटलं, आता नागपंचमी येते, नागाची पूजा होते, हे बरेचसे आता ते बंद झाले, ते पेटाऱ्यामध्ये घेऊन यायचे आणि त्यांना दूध मागणं, त्यांना लाया व्हायला सांगणं. साप दूध पितो का? साप दूध पिल्यानंतर तो मरतो लगेच, एक्सपायर हे होतं लगेच नाही, पण थोडं 2-4-8 दिवसामध्ये त्याची डायजेशन सिस्टीमच खराब होऊन जाते, त्याच्यानंतर तो साप दूध पित नाही, पित नाही, त्याचं ते खाद्यच नाही आहे. त्याला ना बरेच दिवस आहे ना त्याला ते गारुडी त्याला बंद करून ठेवतात, 1-2 महिन्यापर्यंत एका त्या डब्यामध्ये बंद करून ठेवतात. मग बंद करून ठेवल्यानंतर आहे ना काही नागपंचमीच्या वेळेस त्याला बाहेर काढतात, म्हणजे जेणेकरून व त्यांचा काही व्यवसाय होता ते पोट भरण्याच ते करत होते. मग काय की सापाला काय की आपलं आता 2 महिन्यापासून त्याला बंद केलेलं आहे, मग त्याला समोर जे दिसेल खायला तो त्या पद्धतीने खातो. पण नेमकं काय होतं की त्याचं ते जे भक्ष्य हे मांसाहार आहे, म्हणजे बेंडूक आहे, उंदीर आहे, तर मग ते खाद्य असल्यामुळे आपण जर त्याला त्या व्यक्तीने जर त्याला दूध पाजलं तर त्या दूध तर तो पिऊन घेतो भुकेपोटी, पण मग त्याला डायरिया होतो आणि डायरिया झाल्यानंतर तो अशक्त पडतो आणि नंतर तो थोड्यात मळून जातो, तो गारुडी त्याला सोडून देतो, तो जाताना रस्त्यात त्याला फेकून देतो. म्हणजे त्याने दूध पाजणं म्हणजे त्याला आपण मारणार आहे. जसं माणूस आमिषाहारी आहे तसं सगळे साप हे 100% मांसाहारी आहे, ते शाकाहारी अन्न घेत नाही. दूध हे त्यामुळे आपण शाकाहारी म्हणतो, दुधामध्ये जे घटक असतात हे जबरदस्ती त्या सापाला जर पाजले, जबरदस्ती पाजले तर तो पाणी म्हणून पितो. जसं ह्याने सांगितल्याप्रमाणे गारुडी हा फक्त त्याच्या
कोटार्थी असल्यामुळे तो पैसा कमवण्यासाठी त्याला माहिती आहे की नागपंचमीला हिंदू लोक हिंदू स्त्रिया भक्तीभावाने त्याची पूजा करतील. तर ते जवळजवळ 2 महिन्यापासून काही सापाकडून ठेवतात आणि त्याला अन्नपाणी अजिबात देत नाही. 2 महिन्यानंतर बरोबर ते नागपंचमीच्या दिवशी काय करतात, ते नागाला किंवा त्या सापाला घेऊन फिरतात आणि भक्तीभावापोटी महिला त्याला दूध पाजायचा प्रयत्न करतात. तर तो दूध जबरदस्ती त्याला पाजल्यानंतर जसं ह्याने सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 दिवसानंतर हमकास त्याला डायरिया न्युमोनिया वगैरे सारखे आजार होऊन, कारण त्याची जी पूर्ण डायजेस्टिव्ह खराब आहे ती फेल होऊन तो हमका 100% मारणार असतो. त्या गारुडाला त्याचं काही नसतं. गेल्या 4-5 वर्षापासून शहरात पण गारुडांचं प्रमाण एकदम नगण्य झालं, म्हणजे नाही अगदी बंद झालं. कारण मागे आम्ही 1-2 गारुड्यांवर कारवाई पण केलेल्या आहेत. त्यानंतर जे काही ते रस्त्यावर खेळ दाखवायचे ते पण आता रबरी साप वापरायला लागले. तुम्हाला सांगतो एक तुम्ही नाव ऐकलं असेल प्रसिद्ध नाव, नामा भीमा भीमा भिका जो तमाशा मंडळ आहे, प्रसिद्ध नाव आहे. नाव माणूस आपले सांगवीवाले भिका भीमा सांगवी, तर त्यांच्या तमाशा मंडळामध्ये ते रात्री सापांचा खेळ करायचे. मग आम्हाला माहीत पडल्यानंतर आम्ही त्यांना पकडलं आणि त्यांना समज दिली वन विभागामार्फत, तर त्या माणसांनी सापाचे खेळ बंद केले. असं हा एक संस्थेचा जनजागृतीचा वन्यजीव संस्थेने ती त्यांच्या मार्फत त्यांना समजून सांगितलं की बा हे चुकीचं आहे आणि तो आता ती अवेअरनेस पण करतो नकली सापाद्वारे की तुम्ही साप मारू नका वगैरे असं त्यांनी सांगितलं तर करताय. वा, म्हणजे तुमच्या संस्थेचा त्याच्यावर एक म्हणजे लोकांपर्यंत लोकरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन पण ते दोन्ही गोष्टी. एक कायद्याने त्याच्यावर गुन्हा करून त्यावेळेस त्याला दामतापणाला असतं, त्यांची ती पहिली चुकी होती, त्याला समजून त्याला समज दिली वन विभागाने समज दिली. त्यानंतर त्या तो जे काही आता काम करतोय ते एक प्रकारे चांगलं काम करतोय. बाळासाहेब, आता नागाचा विषय आपला सुरू आहे. जो आपण नाग असतो त्याचा फणा ज्या वेळेला काढतो तर असं म्हणतात त्याच्या याच्यावर 10 दिसला म्हणजे तो शुभ असतो, असं काही आहे का त्याच्यावर 10 वगैरे? त्याची ती जी हुडची मार्किंग आहे ती जुन्या मोडी लिपीतला 10 आहे, जी मोडी लिपी होती पुढील त्याच्यातला तो आकार आहे 10. तर त्याची थोडी मार्किंग वेगवेगळी असते, प्रत्येकाची एक सारखी असेल असं नाही. तर तो आकडा तो आकर्षक दिसतो, त्याचे एक वेगळ्या प्रकारे कुतूहल निर्माण होतो आणि भक्ती असल्यामुळे त्याच्यावर भावना जास्त आहे लोकांची. लोकांमध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा निर्माण करायला 60-70 जे सिनेमा आले, इच्छाधारी नागिन किंवा नागिन नावाचा सिनेमा आला, त्यामध्ये त्यांनी ज्या सापाच्या वेगवेगळ्या पद्धतीने सापाला हायलाईट करण्यात, म्हणजे वास्तविक त्यांच्या त्या इच्छाधारी म्हणजे असा कुठलाच साप, आता तुम्ही म्हटले यामागे की साप डूक धरतो का किंवा तो बदला घेतो का, असं काही तुमच्या निदर्शन 20-22 वर्षामध्ये की एखादा नाग तुम्ही पकडला होता त्याचा आदिवास त्यांच्या याच्यातून काढून सोडून आले आणि तो नाग पुन्हा त्या माणसाच्या घरी आला, असं कधी झालंय? असं कधीच होत नाही, कारण त्याला जे मेंदू खूप छोटा आहे सापाला ऍक्च्युली 8-10 फुटाच्या पलीकडचं दिसत पण त्याची स्मरणशक्ती पण इतकी नाही आहे. तो सेन्स जो आहे म्हणजे वास गंधावरून तो पक्षी पकडायचा प्रयत्न करत असतो. सर्व साप एकंदरीत सारखे दिसतात, थोडाफार फरक असतो आणि सामान्य माणूस तर कुठलाही साप पाहिल्यानंतर त्याला तो असली नागच म्हणतो. बायचान्स तिथे किंवा मिलन काळामध्ये जर नर आहेत ते मादीच्या मागे असतात, अशा वेळेस एक साप मारल्यानंतर तिथे दुसरे साप आलेले दिसतात आणि नानेटी हा जो साप एक बिनविषारी पाणथळ जागेवर असतो त्याच्या एका मादीच्या मागे 7-7, 8-8, 10-10 नर पण असतात त्या मिलन काळात. हा, आणि समजा एक मादी नागाची मारली गेली तिचे फॉर्मॅन जर ते जमिनीवर पडलेले असले आणि त्याच्या वासानंतर वासाने ते नाग त्या ठिकाणी येऊ शकतो, अशा काही घटना घडलेल्या आहेत. परंतु साप डूक धरतो ही निव्वळ अंधश्रद्धा आहे, साप बदला घेत नाही कधीच नाही किंवा साप डुकही धरत नाही कधीच नाही, म्हणजे माणसाच्या मनामध्ये ती एक भीती त्या याच्यामध्ये बसलेली आहे. हे पूर्वीपासून पिक्चरांमधूनच सुरू झालं. ते जे इच्छाधारी नागिन हा जो काय प्रकार वगैरे ती पण एक अंधश्रद्धाच आहे, मोठी अंधश्रद्धा आहे. साहेब, तुम्ही जे नागिन पिक्चरचा उल्लेख केला तर त्या पिक्चरमध्ये त्यांनी नक्कीच कांदा गैरसमज पसरवण्यासाठीच केलेला आहे, पण त्या पिक्चरमध्ये प्रेमनाथ जो गारुडी असतो किंवा मांत्रिक असतो तो एक संदेश देतो त्याचमध्येच की ही जो नागिन आहे किंवा ही जी नागिन आहे ही तुम्हाला स्वतःहून कधी तुम्हाला त्रास देत नाही, तुम्ही तिला त्रास दिलेला आहे, त्रास दिलेला त्याच्यामुळे ती तुमचा बदला घेईल. तर त्यांनी संदेश हा सुद्धा दिलेला आहे की कुठलाही साप हा बदला घेत नाही. म्हणजे आपण एखाद्या आता आजच एका वृत्तपत्रामध्ये आपण बातमी पाहिली, वरखेडीला एक साप 1 महिनाभर त्या दाब्याच्या घरात तो त्याचा आदिवास होता, त्यांनी 2-3 वेळा ते पूर्ण कुटुंब महिनाभर दहशतीखाली होतं, त्यांना 2-3 वेळा तो दिसला पण तो त्या आदिवास सोडत नव्हता. म्हणजे आपण त्याच्या आदिवासाच्या याच्यामध्ये त्याला छेडछाड केली तर तो आपल्याला दंश करणारच आहे. तर ही जी गैरसमज याच्यामध्ये माध्यमातून म्हणजे सिनेमाच्या माध्यमातून हा गैरसमज झालेला आहे की साप
इच्छाधारी असतात, साप डोक धरतात, साप बदला घेतात, असा काही प्रकार आपल्याकडे नाहीये. नाही सर, आपल्याकडे म्हणजे जगातच तो प्रकार नाही कुठे. दुसरा एक अजून आपल्याकडे एक समज खूप मोठा आपल्या सीमावर्ती भागामध्ये म्हणजे विदर्भाच्या सीमेवर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये नागमणी पकडणारे किंवा नागमणीचा व्यवसाय करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर आहेत. साधारणतः ते कुठल्या तरी याच्यामधून ते नागाचं हे करून ते दाखवतात आणि तो नागमणी आणि गुन्हे पण दाखल झालेले आहेत. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले, काही तिकडे मध्य प्रदेशात झालेले, काही रावेर साईडला गुन्हे दाखल. असा नागमणी हा प्रकार अस्तित्वात आहे का? नाही, तसा प्रकार नाही अस्तित्वात. ऍक्च्युअली ते बेन्झाईनचे खडे असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॅकिश खडे जमा करून ते नाकाला ज्या हुडवर चिरा देऊन त्यात फिट केलेले असतात आणि त्याला फेविक्विक वगैरे लावून ते लोक पॅक करून देतात. टाकायच्या साठी टाकत नाही की समोरच्याला डाऊट जाईल की अशी. आणि त्यानंतर तो कस्टमर आल्यानंतर त्याला ते बॅटरीचा टॉर्च वगैरे लावून किंवा असं करून ते लांब अंतरावर तो नाक दाखवतात. किंवा जो आपला जुगणू त्याला म्हणतो आपण काजवा, तो काजवा पण चिकटवला त्याच्या ओढवर, एक दोन काजवे जर चिकटवले तर तो नागमणी सारखाच दिसतो अंधार. कारण तशी जी घटना आता इथं आपल्या वाघनगर साईडलाच घडली, त्या एरियात त्यांना आधी साप दिसला. तो रात्रीची वेळ होती, साप त्या झाडीमध्ये गेल्यानंतर परत तिथे काजवा होता, तो काजवा बाहेर आला आणि बराच वेळ तो काजवा फिरत होता. तर त्या लोकांचा असा समज झाला की तो नागमणीवाला साप आहे. सगळे मग पाया पडायला लागले, गर्दी जमा झाली. मग तिथल्या एका व्यक्तीने मला तो फोटो पाठवला आणि त्यात काही लोक सांगता पण त्या व्हिडिओमध्ये की हा उडतोय, हा असा करतोय. त्यांना मी समजवलं की तो काजवा आहे, तुमचा साप बघितलेला बरोबर आहे पण तो निघून गेला तिथं. तर नागमणी हा निव्वळ फसवेगिरी आहे. तो जो भाग आपण बोलले मुक्ताईनगर परिसर, त्या भागात मुंबईपासून लोक येतात, ग्राहक भारतातून येतात आणि अक्षरशः लूट होते. लाखो रुपये त्यांचे लुबाडले जातात काही त्या ठिकाणी. पूर्वी खून पण झालेले आहेत त्या गोष्टीवरून. तर असा काहीच प्रकार नाही आहे नागमणी हा प्रकार. याच्यामध्ये तीन गोष्टी आहे की नागमणी आपण ऐकतो भरपूर, नागमणीमध्ये फसणारे लोक आहेच, 100% लोक फसणारे आहे, पण त्याचा काही एक फायदा नाही आहे. ही सुद्धा तेवढी स्थिती आहे की नागमणी नावाचा प्रकार अस्तित्वात नाही आहे. ते फसवेगिरी आहे पण फसणारे लोक आहे हे खरं. कारण काय की ज्यांचा 2 नंबरचा पैसा असेल किंवा ज्यांना अतिलालसेपोटी ज्याला म्हणतात की अतिलालसा माणसामध्ये निर्माण झाली की तो अशा गोष्टीमध्ये सहज फसतो. आणि असा प्रकार आपला जसं तुम्ही बोलत की बरहामपूर साईडला किंवा मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या बाउंड्रीवर हे प्रकार जास्त होतात आणि त्या सीमावरच्या भागातल्या पोलीस स्टेशनला हे प्रकार गुन्हे सुद्धा दाखल झालेले. म्हणजे 5-6 वर्षापूर्वी तर पंजाब प्रांतातून काही लोक आलेले होते, काही हरियाणातून काही मंडळी आलेली होती आणि त्यांची फसवणूक झाली आहे आणि त्यांनी गुन्हे दाखल. 1-2 महिन्यापूर्वी पण गुन्हे दाखल झाले. म्हणजे काही दिवसापूर्वी मला पण फोन आला होता. मी बाळासाहेबांना कल्पना दिली की असं असं आहे. बाळासाहेब त्याला व्यवस्थित समजावा की बा हे नाहीच आहे, विनाकारण तो कशाला पैसे वगैरे खर्च करतो, फसवणूक होती. त्या माणसाला मला बोलवलं, मी त्याला भेटलो, त्याला व्यवस्थित त्याला समजवलं की बाबा असं काहीच नाही, तुझी फक्त एक फसवणूक होणार आहे. त्याशिवाय तुझे हे पैसे तुला जर खर्च करायचे चांगल्या ठिकाणी ते तू दान कर किंवा कुठेतरी बाबा खर्च कर, म्हणजे तुझं ते चांगलं होईल. असाच एक प्रकार ज्याची तस्करी होते, मांडूळ जातीचा, त्याला डबल इंजिन किंवा जो तोंडी साप, त्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नाव आहे पण साधारणतः आपण त्याला मांडूळ किंवा मालन काहीतरी असं म्हणतात. पण त्याला मांडूळ साप आहे, दोन तोंडांचा साप असतो, त्याला त्याची खूप तस्करी होते. काय कारण असलं पाहिजे त्याच्यात? खूप अशा अंधश्रद्धा पण आहे त्याच्यामध्ये. बरेचसे लोक पूर्वी म्हणायचे की हा सट्ट्याचे आकडे काढतो त्याच्यामुळे त्याला घ्या किंवा काळी जादू करण्यासाठी वापर होतो. आता मध्ये मध्ये तर चर्चा होते की नासा त्याला घेऊन जातोय आणि अंतराळात त्याला सोडताय किंवा चायनामध्ये सेक्स पॉवर वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. असे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, अंधश्रद्धेपोटी चालले सगळे अंधश्रद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 4 ते 5 लोकांवर गुन्हे दाखल, अक्षरशः ट्रॅप लावून त्यांना आम्ही मध्ये केलेलं आहे. आता मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी पण एक मोठा ट्रॅप लावून वाडेसाहेब वगैरे आम्ही सर्वांनी मिळून फॉरेस्टचे पगार साहेब जे आहेत ते चांगलं कॉपरेट केलं. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या मागावर होतो. त्या दिवशी निसटल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पकडलं. गोष्ट ही की विकणारे त्याच्यात सापडतात, अद्याप पावेतो घेणारा सापडला नाहीये. आणि जे पण सापडले ते गरीब घरचे, अक्षरशः सापाचं वजन वाढवण्यासाठी त्याला 3.5-4 किलो असं काहीतरी मागणी असते. तर त्याला मातीचे गोळे खाऊ घालतात, छर्रे खाऊ घालतात. स्टील बॉल असतं ना आपले बेरिंगचे, ते त्याच्या पोटात जाड बेरिंगचे छर्रे पण त्याच्या पोटात टाकले जातात आणि मग त्याचं ते वजन वाढवतात.
साप तर मरतो त्याच्याने त्याची म्हणजे वजनावर विकला जातो. साडेचार किलो पाहिजे असं आम्हाला बरेचसे फोन येतात. ऐका 25 लाख घ्या, 5 लाख घ्या. म्हणजे ते फोन कसे असतात, मध्यस्थ माणूस असतो की एक पार्टी आहे तो घेणार आहे. मग हा जो ड्रायव्हर मी लावला होता अशाच पद्धतीने लावला होता. 3 करोडमध्ये सौदा झाला होता. अरे बाप. डिपार्टमेंटला सोबत घेऊन आम्ही अक्षरशः पोलिसांना, MIDC पोलिसांनी ते साहेब होते काय त्यांचं कुराडे साहेबांनी खूप चांगली मदत केली होती. ब्रीफकेस घेऊन आम्ही गेलो, रॉयल पॅलेसला थांबलो बाहेर. त्या लोकांना पटलं की हे लोक खरंच आहे, घेणारच आहे. मग त्यांनी तो साप आणला, मग त्यांना आम्ही ड्रॉप करून पकडलो होतो. पण त्यांनी आणला होता का सोबत साप? दुसऱ्या दिवशी त्यांनी आणला होता आणि पोलिसांमार्फत आम्ही त्यांना पकडलेलो होतो. मांडूळ साहेबाचं असंच आहे की मांडूळ सापाची तस्करी होते हे 100% खरं आहे आणि त्याचा काही एक फायदा नाही. जसं नागवाणीचा सत्य घटना गोष्टी आहे पण त्याचा फायदा काही नाही. तसं मांडूळ सापाचं आहे की मांडूळ सापाची तस्करी होते, घेणारही आहेत, पण त्याचा काही एक फायदा नाही. त्याचा याच्यापैकी कुठलाचाही फायदा नाही. पण त्याचा शास्त्रीय तुम्ही आता अभ्यास, त्याचा सापांचा अभ्यास करता, तुतोंडी साप जो आहे त्याचं शास्त्रीय अभ्यासामध्ये त्याचं काय नेमकं, त्याचा अधिवास, त्याचं दिनचर्या किंवा त्याचं हे एकूण काय असतं? तो शेती शिवारात राहणारा साप आहे आणि त्याला ऍक्च्युअल तोंड एकच असतं, पण तो थोडा शांत स्वभावाचा आहे. तो फारसा आक्रमक नाही आहे आणि शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्याची जी शरीराची रचना आहे ती शेपटी आणि तोंड त्याचं सारखं असतं. बरेचसे आम्ही जे मांडू रेस्क्यू करतो ना त्याची शेपटी बऱ्याचदा डॅमेज झालेली असते, म्हणजे अनेक अटॅक फसवलेले आहे शत्रूंचे. तर तो आपलं तोंड जे आहे ते मध्ये घेतो वेटोळा करून आणि शेपूट पुढे ठेवतो. तर त्याचा तो उपयोग दोघे याच्यासाठी करतो, एक तर भक्ष्य पकडण्यासाठी आणि दुसरं स्वतःचा बचाव करण्यासाठी. बऱ्याचदा शत्रू त्या शेपटीला तोंड समजून हल्ला करतात, नंतर हा त्याचं तोंड बाहेर काढून त्याच्यावर अटॅक करून ती सुटका करून घेतो. अशा पद्धतीने त्याची शरीराची रचना आहे. पण ही जी तस्करी होती ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत असे व्यवहार झालेले तुम्ही कोटीचा आकडा? व्यवहार कधीच झालेले नाही आहे, हे सगळं पेपरांमध्ये येतात किंवा जे लोक फसवणारे असतात. आता मुंबईमध्ये मध्यंतरी एका स्टेशनवर एका माणसाकडे 4 साप मांडूळ जातीचे ते सापडले होते आणि त्याचं डीलिंग तसंच होतं की खूप मोठ्या. आता आपण युट्यूबला किंवा याच्यावर नेटवर जर पाहिलं तर त्यामध्ये असं दाखवलेलं आहे की याची तस्करी या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा त्याच्यामध्ये याच्यामध्ये गैरसमज असे आहेत की कोट्यावधीने व्यवहार झाले, आम्ही काही पाहिले नाही, पण लाखोने व्यवहार झालेले आहे आणि ज्यांनी लाखोचे व्यवहार केले त्यांना आम्ही पकडलं सुद्धा आहे. कोट्यावधीचा व्यवहार झाला तर कांदा ते कोट्यावधी रुपये मोजालाच कांदा पूर्ण एक तुमची मशीन लागेल इतकं सोपं नाही येते. कारण सांगणारे काही सांगतील आणि काही पत्रकार बंधू सुद्धा असे आहे की एखादी गोष्ट अशी असते ना त्या गोष्टीचे स्वरूप करतात, लाखोने व्यवहार होतात आणि ते पकडले गेले. पण तो सरपटणारा प्राणी आहे, त्याचा तसा तो बिनविषारी आहे, त्याचा काही उपयोग पण नाहीये आणि तो एक निसर्गामधला एक वन्यजीव आहे. निसर्गासाठी त्याचा उपयोग खूप आहे. तो उंदीर मोठ्या प्रमाणात खातो. आपल्या शेतीला नुकसानकारक जो उंदीर आहे तो त्याचा प्रमुख भक्ष्य असल्यामुळे तो उपचार शिवारात आपल्याकडे कोणत्या भागात जास्त मांडूळ सापड निघतात? मांडूळ तसं काही नाही, पूर्ण जेवढं शेती शिवार आहे आपल्या जिल्ह्याभरात दिसतो आणि ते आतापर्यंत जरी आम्ही एवढे रेस्क्यू केलेले 20 वर्षापासून तर तो 2.5-3 फुटाच्या वर मिळालेला नाही आहे आणि इतकं वजन जर 4 किलोचाही म्हटला तरी खूप तो हेल्दी असला पाहिजे अशी दुर्मिळ घटना आहे. इतका मोठा सापडणं त्याला टेस्टर लावून ते करंट वगैरे कंटिन्युटी टेस्टर लावतात, ते कुठेही सरफेसवर लावल्यानंतर ते लागतात. तर असं फसवेगिरी त्याच्यात खूप आहे. म्हणजे मांडूळ तस्करीमध्ये आणि नागमणीच्या प्रकारामध्ये फसवेगिरी आणि त्याच्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे. आपण सरपटणाऱ्या प्राण्यांवर किंवा सापांवर चर्चा करू. साप जातीतला एक सगळ्यात मोठं नाव जे आहे ते पायथॉन किंवा त्याला अजगर आपण म्हणतो. अजगर आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि असे अजगर दिसल्यावर सुद्धा तुमच्याकडे बऱ्यापैकी फोन येत असले पाहिजे आणि शेती शिवारात हे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. किती प्रकारचे अजगर खानदेशामध्ये आपल्याकडे सापडतात? आपल्याकडे अजगर एकच आहे, जाळीदार अजगर ज्याला म्हणतात, भारतीय अजगर. आपल्याकडे ती एकच स्पेसिस आहे. बर्मीज पायथन वगैरे जे काही बॉल पायथन केलेले किंवा अनाकोंडा सारखे बोआ फॅमिली इथले ते आपल्याकडे नाही आहे. इंडियन रॉक पायथन म्हणतात, इंडियन रॉक पायथन एकच आपल्या भागात आहे आणि तोही 15-18 फुटापर्यंत त्याच्या नोंदी आहे. पण त्याचंही भक्ष्य हेच उंदीर आणि सहसा उंदीर, ससे, लहान ससे किंवा लहान डुक्कर किंवा लहान कुत्र किंवा हरिण सुद्धा, लहान हरिण सुद्धा खाणारे आपल्याकडे सुद्धा काही अजगर आढळलेले आहेत.
पण त्याचा मानवी वस्ती मधला अधिवास आहे. भुसावळ साईडला अजगर मोठ्या प्रमाणात तापीचा खोर असल्यामुळे परिसरात कोल्हे हिलचा जो परिसर आहे, कोल्हे हिल परिसरामध्ये आम्ही अजगर पकडलेले आहे. अजून नशिराबादचा जो भाग आहे, नशिराबाद उमाळा सिटीमध्ये बऱ्याचदा हिमंतळा जो बॅक साईड आहे तिथे आम्ही अजगर पकडलं होतं. आकाशवाणी चौकामध्ये मेन सिटीत आले, पाऊस जास्त असल्यामुळे पाणी गेल्यामुळे बाहेर आला, नाला वाहतो ना त्याच्यातून आला असेल. म्हणून कारण आपण जळगाव जिल्हा जो स्वयंपूर्ण म्हणतो ना किंवा समृद्ध म्हणतो ना, तेवढ्यासाठी की आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे ती एक प्रकारे रिच आहे, समृद्ध आहे, की तिथे तुम्हाला फक्त सरपटणारे जीवच नाही, अन्य चतुष्पाद पक्षीसुद्धा बऱ्याच प्रमाणात आढळतात, तसं अजगरसुद्धा आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आपला जळगाव जिल्हा बायोडायव्हर्सिटीच्या हिशोबाने समृद्ध समृद्ध प्रजाती आपल्याकडे सापांच्या आहेत जिल्ह्यामध्ये. म्हणजे आता आपण या वन्यजीवांवर चर्चा करत असताना अंधश्रद्धेवरच पुन्हा मी येतो. घुबडाच्या काही जाती त्यांना खूप मागणी आपल्याकडे आहे, पुन्हा तोच अंधश्रद्धेमधून धनासाठी वगैरे काहीतरी ती मंडळी किती नखांचं काय ते घुबड असलं पाहिजे असं प्रकार ते घुबड मारले जातात आणि असे प्रकार पण आपण उघडकीस आणलेले आहेत. काय सांगाल त्या ह्याच्याबद्दल घुबडांच्या? वाडेसाहेब बऱ्याचदा घुबड रेस्क्यू करायला जातात आणि त्यांचा एक उजवा डावा पंख नेहमी डॅमेज मिळाला, त्याचा आम्ही पूर्ण स्टडी केला, ते अभ्यास केला. काही भागातून त्याची अशी मागणी असते की जो मोठा घुबड आहे, एक गव्हाणी घुबड जातीचा घुबड असतो, शृंगी घुबड आहे, त्याला जास्त मागणी, तो काळ्या जादूसाठी वापरतात असा समज आहे. त्याच्यासाठी तो वापरला जातो किंवा त्याचे पाय कापून त्याचा उपयोग करतात किंवा डोळे असे चोच असं वेगवेगळे ते अंधश्रद्धेपोटी ते मांत्रिक लोक त्याचा वापर करून घेतात लोकांना. पण मग ते असे डॅमेज झालेलेच घुबड तुम्ही रेस्क्यू केलेले आहेत? हा, आपण जनरली जे घुबड घुबडवर्गीय हा जो पक्षी आहे की सुदृढ अवस्थेत तुम्हाला कधीच भेटणार नाही तो एखाद्या वेळेस कोणीतरी त्याला जखमी केलेला असेल गुलरनी किंवा तो इलेक्ट्रिक पोलमध्ये अडकला असेल किंवा तो तशा कारण असतो तो खाली पडलेला असतो आणि आपण मग कोणाचा तरी फोन आल्यानंतर त्यांना रेस्क्यू करतो. जसं मागच्या वर्षी आपल्या इथे डिफेन्स फोर्स पकडतो, श्रृंगी घुबड पकडतो, तर असे जे ॲक्सिडेंटल जे असतात ना त्याच केस आम्ही ताब्यात घेऊन त्यांना बरं करतो. आणखी कोणत्या प्रकारचे वन्यजीव तुम्ही आता ही जी संस्था सगळं काम करते जळगाव जिल्ह्यामध्ये, तुम्ही सगळे 50 सर्पमित्र जळगाव परिसरामध्ये, मध्यंतरी आपण आता व्हॉट्सअपवर तुमच्या सगळ्या सर्पमित्रांचे नंबर पण आपण एकमेकांना शेअर केले, त्याच्यानुसार तुम्हाला सगळे फोन पण येतात. साप, अजगर किंवा घुबड या व्यतिरिक्त आणखी कोणते वन्यजीव जे दुर्मिळ असे आहेत ते तुम्हाला रेस्क्यू करायला फोन आलेले आहेत आतापर्यंत? एक उद्बांजर म्हणून प्राणी आहे, तो पण खान्देशमिल साईडच्या भागात किंवा लांडरखोरी वगैरे एमआयडीसी एरियात नेहमी मिळत असतो. खोकड आपण रेस्क्यू केलेलं आहे कोला बऱ्याचदा, हे शहरात आढळून आलेले प्राणी आहेत. घोरपडी तर नेहमी आता ते घोरपड विक्रीला येण्याचं प्रमाण पण खूप कमी झालेलं आहे, पण ग्रामीण भागामध्ये अजूनही घोरपड दिसली की ती मारून खाण्याचं प्रमाण तेवढंच आहे. आमच्या संस्थेचं जे नेटवर्क असं झालेलं आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आमचे काही सर्पमित्र किंवा जे पर्यावरण प्रेमी तयार झालेले आहेत आणि त्यांच्याकडे जर कांदा असं अप्रत्यक्ष जर निरोप गेला तर ते सुद्धा लक्ष ठेवून कांदा घोरपडीसारखे ससे असतात तर ह्यांना ह्या लोकांना पकडतात, तर त्याच्यावर काही प्रमाणामध्ये आळा बसलेला आहे. मंडळी, आपण नागपंचमीच्या निमित्ताने या साप आणि नागांच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना खूप दुर्मिळ अशी माहिती या सर्पमित्रांनी दिली. जळगाव शहरामध्ये 50 सर्पमित्र वेगवेगळ्या कॉलनीज वेगवेगळ्या वार्डांमध्ये काम करतात, दूरध्वनीवर मोबाईलवर फोन आल्याबरोबर ते त्या ठिकाणी जाऊन त्या सापांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्याचं काम ही मंडळी करत असतात. बाळासाहेब देवरे आहेत, वाडेसाहेब आहेत, त्यांच्या मिसेस आहेत किंवा बैरागीजी आहेत, यांनी आपल्याला सापांविषयीची जी खूप दुर्मिळ अशी माहिती, आपल्या खानदेशामध्ये असलेले विषारी साप कोणते, बिनविषारी साप कोणते, सापांसंदर्भातल्या असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा याविषयीची आपल्याला खूप सखोल अशी माहिती दिली आणि आपल्या सापांविषयी असलेले आपले गैरसमज दूर करण्याचा या सगळ्या सर्पमित्रांनी या ठिकाणी आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांना त्यांनी दिलेली माहिती निश्चितच उपयुक्त अशी माहिती आहे. ही सर्व सर्पमित्र मंडळी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या चर्चेमध्ये या ठिकाणी सहभागी झाले. या सर्वांचं मी देशदूत फेसबुक संवाद कट्ट्यामध्ये आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.